दिल्ली मधल्या रिंकू शर्माच्या हत्येला फक्त गृहमंत्री अमित शाह हे जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अनेक स्तरांमधून व्यक्त केली जात आहे. रिंकू शर्मा या तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकूच्या हत्येवरून दिल्लीतील वातावरण गरम झालंय. त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीत खून होणं सर्वसामान्य गोष्ट झाली असून रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केलाय. या प्रकरणात आपने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रिंकू शर्मा यांची व्यावसायिक वादातून हत्या करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली. अनेक घटनांमधून हेच समोर आलंय की दिल्लीतील कायदा सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. आम्ही या हत्येचा तीव्र निषेध करतोय आणि गृहमंत्रालयाला विनंती करतोय की कायदा आणि सुव्यवस्थेवरून लोकांचा विश्वास पुन्हा कायम होण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत, आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.